तर भंडारा बलात्कार प्रकरणी स्थानिक पोलीस तपास करतात, त्यांना तपासासाठी योग्य वेळ देण्यात येईल असं गृहमंत्री आर आर पाटील म्हणतात. सीबीआय चौकशीची मागणी आबांनी पूर्णपणे फेटाळली नसली तरी स्थानिक पोलीसच या प्रकरणाचा योग्य तो छडा लावतील असा विश्वास त्यांना आहे. मागण्या तर अनेक वेळा करत असतात आणि सरकारला यात कुणालाच पाठीशी घालायचं नसल्यामुळे ज्या यंत्रणेमार्फत तपास होणं आवश्यक आहे आणि तपास होणं आवश्यक आहे तिच्यामार्फत तपास करायला आमचं कुठलंही बंधन असायचं कारण नाही. एका योग्य वेळेपर्यंत स्थानिक पोलिसांना संधी दिली जाईल. खरं तर रात्रंदिवस पोलीस काम करतायत अशी माझीही माहिती आहे. अजून मेडिकल सर्टिफिकेट्स बाकीच्या काही गोष्टी थोड्याशा विसंगत येत आहेत, त्याचा सगळ्यांचा तपास झाल्यानंतर काही निष्कर्षाप्रत लवकरच पोलीस येतील. या प्रकरणी झी 24 तासनं काही सवाल उपस्थित केले. 15 दिवस उलटूनही भंडाऱ्यातील 3 बहिणींच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश का आलं? फॉरेन्सिक आणि पोस्टमॉर्टम अहवालात विसंगती कशी? केवळ चौकशीचा उपचार संपवून पोलीस आरोपींना कधी बेड्या घालणार? पोलिसांना छडा लावता येत नसेल तर तपास सीबीआयकडे का दिला जात नाही? आणि यावरच आजचा आमचा विशेष कार्यक्रम आहे. रोखठोक भंडारा बलात्कार प्रकरणाला 15 दिवस उलटले तरी अजून काहीही उलगडायचं झालं नाही.